श्रोते हो नमस्कार राम राम कसे आहात आनंदात ना विकासवाणी युट्यूब चॅनल आणि इनर क्लब ऑफ चाळीसगाव द्वारा आयोजित अभिवाचन स्पर्धा यासाठी सादर करीत आहे आपली अर्चना ताई अर्थात प्राध्यापक अर्चना अभिजित भांडारकर कथा तोडणे सोपे जोडणे अवघड कथालेखक राम शेबाळकर चला तर मग ऐकूयात भगवान बुद्धांच्या काळातली ही गोष्ट आहे एका घनदाट अरण्यात एक दरोडेखोर दुष्ट होता लोकांना लुटणे त्यांचा जीव घेणे याचे त्याला काहीच वाटत नसे केवळ मजा म्हणून देखील तो लोकांची मुंडकी उडवी कोणाचाही जीव घेण्यात त्याला मोठा आनंद वाटे लोक त्याला फार घाबरत नुसते त्याचे नाव ऐकले तरी ते थरथर थरथर थर, कापू लागत एकदा काय झाले भगवान बुद्ध त्या भागात आले लोकांनी त्यांना परोपरीने विनवले महाराज आपण या अरण्यातून जाऊ नका या अरण्यात एक खोर आहे तो फार दुष्ट आहे वाईट आहे त्याला कसलीच दया माया नाही माग न पाहता तो तुमचाही जीव घेईल आपण मागे फिरावे आपण मागे फिरावे हे ऐकून भगवान बुद्धांनी मंद स्मित केले सर्वांच्याकडे प्रसन्न दृष्टीने पाहिले आणि काही न बोलता शांतपणे ते पुढे निघाले त्यांना अरण्यात चिरताना पाहून सगळे लोक हळहळले त्यांना वाटले आता भगवान बुद्ध त्या दरोडेखोराच्या तावडीत सापडणार आणि तो त्यांना ठार मारणार थोडे अंतर चालून गेल्यावर दाट अरण्य लागले भगवान बुद्ध निर्भयपणे त्या अरण्यातील वाटेने पुढे पुढे जात होते इतक्यात अचानकपणे तो दरोडेखोर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला त्याच्या हातात तळप ती नंगी तलवार होती भगवान बुद्धांना पाहून खाशी शिकार मिळाल्याचा त्याला आनंद झाला खत खदा खत खदा हसत तो भगवान बुद्धांकडे रोखून पाहू लागला भगवान बुद्ध जराही भ्याले नाहीत की घाबरून मागे सरकले नाहीत आपल्या जागेवर ते निश्चल उभे होते शांत त्यांनी शांतपणे विचारले तुला काय हवे आहे दरोडेखोर म्हणाला तुझा प्राण भगवान बुद्ध म्हणाले माझा प्राण हो तुझा प्राण दरोडेखोर म्हणाला निर्भयपणे भगवान बुद्ध बोलले माझा प्राण म्हणजे तू मला ठार मारणार आहेस बेलाशक मार हा मी तुझ्या पुढे उभाच आहे पण त्याआधी माझं एक छोटस काम करशील का काम कसलं काम दरोडे विचारले भगवान बुद्ध म्हणाले अगदी साध सोप काम या समोरच्या झाडाची चार पानं हवी आहेत तू तोडून आणशील एवढंच ना माणसांची मुंडकी सपा सप सपा सप तोडणारा मी मला पानांच ते काय असं म्हणून तो झटकन वळला आणि त्या झाडाची चार पाने तोडून घेऊन आला त्या पानांकडे बघत बुद्ध म्हणाले छान हम्म आता अजून एक काम कर आणि मग मला तू खुशाल ठार मार काय काम ते लवकर सांग दरोडे म्हणाला भगवान बुद्ध म्हणाले आता एवढंच कर ही पानं तू जिथून तोडून आणलीस तिथेच परत जोडून ये दरोडेखोर हसू लागला हसत हसत तो म्हणाला तोडलेलं पान कधी जोडता येतं का बुद्ध म्हणाले मग भल्या माणसा तोडलेलं पान जर जोडता येत नसेल तर मग घेतलेला प्राण परत देता येईल का जे आपल्याला जोडता येत नाही ते आपण तोडावं कशाला तोडणं सोप जोडणं अवघड ज्याला जोडता येत नाही त्याला तोडण्याचा अधिकार तो काय भगवान बुद्धांचे हे बोल ऐकून तो चपापला तोडणं सोप्पं जोडणं अवघड तोडणं सोपं जोडणं अवघड हे शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमू लागले तोडणं जोडणं अवघड त्या पाठोपाठ आजवर कापलेली मुंडकी त्याच्या डोळ्यापुढे येऊन नाचू लागली तसेच ठार केलेल्या लोकांच्या किंकाळ्यांनी त्याचे कान बधीर झाले तो भगवान बुद्धांकडे पाहतच राहिला पाहतच राहिला प्रसन्न हसून बुद्ध म्हणाले भल्या माणसा सोप काम करण्यात कसलं शौर्य कसली बहादुरी आली असं काहीतरी कर ज्यामुळे तुलाच काय सर्वांनाच अभिमान अभिमान वाटेल वाटेल असे काम करावे माणसाने हे ऐकताच त्याच्या हातातील ती तळपती नंगी तलवार गळून पडली मस्तक आपोआपच नमले भगवान बुद्धांचे विचार त्याच्या मनावर पक्के कोरले गेले त्या दिवसापासून लोकांना लुबाडणे ठार मारणे त्याने कायमचे सोडून दिले श्रोते हो ज्ञान असो माणूस असो किंवा देश असो काहीही जोडायचे असेल तर त्यासाठी लागतो विचार संयम सहनशीलता आणि दृढ निश्चय योग्य मार्ग निर्भयपणा हेच सांगणारी ही गोष्ट तोडणे सोपे जोडणे अवघड लिहिली आहे राम शेवाळकर यांनी आपल्यासाठी सादर केली तुमच्या अर्चना ताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत जोडो भारत